माझं नाव धनेश हेमेंद्रजी गोसावी आहे. मी श्री मदनशिर देवस्थानचा वंश परंपरा निदेशक आहे. देवीची आख्यायिका अशी आहे, त्रेतायुगामध्ये मदनेश्वरी परिसरात उग्रसूर नावाचा राक्षस राज्य करीत असे. त्याची दोन मुले कलिकार आणि सेवमार यांच्या उन्मत्तपणामुळे विशिष्ट मुली विशेष त्रासले होते. म्हणून त्यांनी त्रिचंडी यज्ञ केला होता. या यज्ञामध्ये सर्व देवतांना आवाहन केले गेले. देवांचे देव इंद्र त्यांना आवाहन करायला ऋषींनी विसरले. देवाचे इंद्र यांनी ऋषीमुनीचे वज्रासन नेले. त्या वज्रासनापासून संरक्षण करण्यासाठी ऋषीमुनींनी आदिमाता पार्वतीची प्रार्थना केली, माते या संकटापासून आम्हाला वाचव. आणि मातेने ती वज्र विनंत केले. मी मातेचे नाव वज्रेश्वरी आहे. ऐतिहासिक बाब अशी आहे की 18व्या शतकामध्ये पोर्तुगीजांचे साम्राज्य गोव्यापासून गोवापर्यंत पसरलेले होते. पोर्तुगीजांच्या अमानुष अत्याचाराला कंटाळलेल्या मराठी जनतेने या अत्याचाराचा सामना करता चिमाजीअप्पा पेशवे यांनी वसईचा किल्ला जिंकण्याची मोहीम आखली. त्याचा पहिला मुकाम तरी वज्रेश्वरी या ठिकाणी गेला. त्यांना एक संन्याशी देवीची पूजा अर्चा करताना दिसतात. संन्याशीला देवीची महती विचारली, देवीला नवस केला. माते मी तुझ्या कृपेमुळे वसईचा किल्ला जिंकलो, तर तुझा किल्ल्यासारखा मंदिर बांधून मातेने दृष्टांत दिला की पक्षाचा दवा ज्या दिशेने किल्ला उडेल त्या दिशेने तो किल्ला हल्ला कर. त्याप्रमाणे चिमाजीअप्पांनी उत्तर दिशेने किल्ला हल्ला केला. देवीच्या कृपेने किल्ला जिंकला. आणि ज्या किल्ला जिंकल्यानंतर वसईच्या किल्ल्यामध्ये प्रथम देवीचं मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी नवस केला. वसेश्वरी या ठिकाणी देवीचं भव्य दिव्य असं मंदिर बांधलं. चारही बाजूला किल्ल्यासारखी तटबंदी बांधली. देवीचा शारदीय नवोदय उत्सव हा सुरू झालेला आहे. 3 तारखेपासून असल्यापर्यंत देवीचा शारदीय नवोदय उत्सव चालू असतो. महाराष्ट्रातून देशभरातून लाखो प्रमाणात भाविक येत असतात. देवी नवसाला प्रमाणात प्रसन्न आहे, प्रसिद्ध आहे. या सगळ्यांनी भाविकांना माझ्या शुभेच्छा आहेत की सगळ्यांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि देवीला दर्शन घ्या. दररोज सध्या नवरात्र उत्सव असल्यामुळे किती भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात? दररोजचे किमान 10 ते 20 हजार भाविक दर्शनाला येत असतात. एकूण नवरात्र उत्सव काळात 1 ते 1.5 लाख भाविक दर्शनाला येत असतात. आता जो नवरात्र उत्सव चालू आहे, आपल्या मंदिराकडून सध्या या नवरात्र उत्सवात कुठले कार्यक्रम आयोजित केले असतात? आता मंदिरांनी मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी बंदोबस्त चालू केलेले आहे. ट्रेनिंग व्यवस्था चालू केली आहे. मंदिराचे विद्युतीकरण चालू आहे. आणि गरिबांसाठी धर्मशाळा बांधणं आणि नवीन वॉशरूमची सेवा करणं कार्यक्रम चालू आहे. आणि पारायणं कीर्तनं असे नवरात्र उत्सव दिवशी कार्यक्रम चालू असतात. Thank you.